पट्टीच्या खवय्यांना आता आपल्या फॅमिली समवेत लज्जतदार आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद, तोही प्रसन्न प्रशस्त आणि एसीच्या थंडगार वातावरणात. कराड शहरालगत सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल चौकात लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट सुरू झाले आहे. स्वच्छता, दर्जा व विनम्र सेवा या खास वैशिष्ट्यांसह ग्राहकांना तृप्त करण्यासाठी लक्ष्मी गार्डन आपल्या सेवेत रुजू. बारसे, जावळ, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक छोट्या मोठ्या समारंभांसाठी विशेष सोय. हॉटेल लक्ष्मी गार्डन. आमचा पत्ता कृष्णा कॅनॉल चौक, सैदापूर, कराड. प्रोप्रायटर रवींद्र कांबळे. मोबाईल क्रमांक आहे 91-75-25-55-77. दीपक कांबळे 84-82-83-16-66 आणि रोशन 97-66-05-45-79. द न्यूज लाईन, अचूक वेधक. रोटरी क्लब ऑफ मलकापूरची यशस्विनी शाखा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. या शाखेने अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज कराडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आशा किरण या महिलांच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील महिलांना साड्या व ड्रेस वाटप केले, तसेच केक कापून जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी रोटरी क्लब ऑफ मलकापूर यशस्विनी शाखेच्या अध्यक्षा उज्ज्वला कदम, सुनीता पाटील, वैशाली पाटील, शुभांगी शेलार, प्रतिभा सावेतार, तसेच सलीम मुजावर, कैलास कदम यांची उपस्थिती होती. आशा किरण या महिला वसतिगृहातील महिलांबरोबर जागतिक महिला दिन साजरा केल्याबद्दल आशा किरण वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या यशस्विनी शाखेचे आभार मानले. द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबळे, कराड. नमस्कार, मी सौ उज्ज्वला कैलास कदम, रोटरी क्लब यशस्विनीची अध्यक्ष आहे. तर महिला दिनानिमित्त आम्ही आश्रमाला भेट दिली अगोदर की त्यांना काय पाहिजे काय नको हे आलो आम्ही आणि काय गरज आहे हे बघून आम्ही गेल्यानंतर मग आम्ही ठरवलं की त्यांना काय काय द्यायचं काय नाही हे मग आम्ही आमच्या सगळ्या सदस्या म्हणजे ह्या माझ्या सगळ्या रनर आगिनीच आहेत ह्या बोलवून तेव्हा येत असतात. मग आम्ही नियोजन केलं की आता काय त्यांना गरज कशाची आहे, तर साड्या वगैरे मग आम्ही लगेच परवा येऊन गेलो आणि लगेच आम्ही साड्या वगैरे आणल्या, पॅकिंग केल्या, त्यांना खाऊ वगैरे हे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि आम्हाला हे प्रेरणा देणारे आमचे म्हणजे आमच्या क्लबचे पाया रचणारे माननीय सलीम भैया मुजावर ह्यांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन असतं आणि त्यांच्यामुळेच आम्ही आता हे सगळं काय आहे ते बघतोय. आणि महिला दिनाचं म्हणजे महिला दिन सगळेच साजरे करतात, ऑर्केस्ट्रा करतात, नाचगाणे करतात किंवा एन्जॉय करतात, पण हे न करता मला असं वाटतं हे न करता ह्या अशा लोकांची जर गरज आपण जर केली तर ह्यांना पण समाधान ह्यांच्यापर्यंत आपण पोचतो हे खूप मोठं समाधान असतं आपल्याला. आणि ह्या माझ्या सगळ्या भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप म्हणजे खूप शुभेच्छा. रोटरी क्लब ऑफ मलकापूर यशस्विनी क्लब यांच्या अध्यक्षा सौ कदम मॅडम आणि सर्वांच्या रणरागिणी सदस्य मलकापूरच्या यांनी येऊन इतका छान कार्यक्रम केला की त्यांचं चेहऱ्यावरचं त्या म्हणजे त्या मुलींचं ज्यांना आपण साड्या वगैरे कपडे आणि खाऊ दिलं ते बघून आम्हाला एवढं म्हणजे ऊर भरून आलं. असा महिलांचा सत्कार करणं म्हणजे खरंच म्हणजे भाग्यवान आम्ही समजतो आणि जे काम केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचं जे ते अगदी बारकाईने येऊन ऑब्झर्वेशन करून त्यांना काय हवं काय नको बघून आज 8 मार्चचा महिला दिन या महिला आश्रमात केला त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. महिला रोटरी क्लब यांच्यातर्फे आमच्या महिलांना इथं साडी वाटप खाऊचा खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी असं बाहेर काही पण म्हणजे असं नाचगाणी वगैरे करतात त्यात पैसा उधळतात, पण इथं त्यांनी मर्माव बोट ठेवलं आहे की चांगला जागतिक म्हणजे 8 मार्चचे कार्यक्रम त्यांनी साजरा केला. इथे येऊन महिलांना आपल्या आमच्या वस्तीगतल्या अनाथ निराधार निराश्रित महिलांना त्यांनी म्हणजे साडी वाटपाचा कार्यक्रम किंवा खाऊ वाटप किंवा एक त्यांना असली ते त्यांचा आनंद वेगळाच आजचा झाला, द्विगुणित झाला त्यांचा आनंद आज. द न्यूज लाईन, अचूक वेधक.